दापोली तालुक्यातील वाकोली येथील कुवेघाट कुंभेवाडी इथं एसटी बसचा अपघात झाला आणि 6 प्रवाशी जखमी झाले. हा अपघात 3:30 वाजताच्या दापोली मिरज या गाडीचा झाला आहे. एसटी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या बसमध्ये 19 प्रवासी होते. ही बस जवळपास 25 ते 30 फूट खाली दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण 18 पैकी 6 प्रवाशांना दुखापत झाली आणि एसटी बसचं जवळपास 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं एसटी प्रशासनानं सांगितलं आहे. दरम्यान 6 जखमींपैकी 2 जणांना प्रत्येकी 1000 रुपयांची मदत एसटी विभागातर्फे देण्यात आली आहे. मुश्ताक खान, माय कोकण, दापोली.